फरक एवढाच आहे की प्रवास कोणाला या ठिकाणी लक्षात नसेल, कोणी या ठिकाणी प्रवासात चालू असताना सुद्धा जाणार नाही म्हणत असेल, कोणी डब्यात बसले बसले धावपळ करत असेल, प्रवास चालू नाही असं नाही. एक जण रेल्वेच्या डब्यात बसलेला होता आणि मागच्या शीटवरून उठायचा आणि पुढच्या शीटपर्यंत जायचं, सारखं धावपळ करायचा, एक शहाणा माणूस म्हटला अरे असं का करतो तो, मागच्या शीटवरून उठतो पुढच्या शीटवर येतो पुढच्या शीटवरून मागच्या शीटवर येतो, अशी धावपळ का करतो? तो म्हटला काय करणार हो, मला जरा लवकर जायचं. तो शहाणा माणूस म्हटला आता डबा जाईल तेव्हाच तू जाणार आहेस, नाहीतर तू विनाकारण धडपड करशील तर डब्यात जाशील. म्हणजे डब्यातल्या माणसाने सांगितलं काहींचा अशी गंमत चालू आहे, डब्यात बसल्या बसल्या डब्यात जाण्याचं लक्षण म्हणजे दिशाहीन केलेली धडपड आहे. काहींचा प्रवास असा आहे की त्यांना माहिती आहे आपला प्रवास चालू आहे, पण बांधून हातपाय टाकले म्हणजे हातपाय बांधून रथात टाकल्याच्या नंतर ते म्हणतात आम्ही जाणारच नाही. माऊली वर्णन करतात बांधून हातपाय जोरथी घातला होय तो न चालता जाय दिगंता जेमी, नाही का? हातपाय बांधून टाकलेला आहे तो काय म्हणतो आता मी जाणार नाही, रथ चाललेला आहे. काहींचा प्रवास असा आहे महाराज, रथ आता चाललेलाच आहे. जरी तुम्ही म्हणत असाल मी प्रवास करणारच नाही तर ते हास्यास्पद आहे. आता रथ चाललाय म्हटल्यावर प्रवास चालूच आहे. फक्त त्या प्रवासाला समजून घेणं गरजेचं आहे. जर प्रवास समजला तर प्रसाद चांगला मिळतो, आणि प्रसाद चांगला मिळाला की जीवनातली तृप्ती होते, कारण त्याची प्राप्ती चांगली असते. प्रवास कळला पाहिजे, दिशाहीन प्रवास कधी असू नये. आणि योग्य दिशा कोणती? तर धर्मराजानं सांगितलं यक्षराजाला, सत्पुरुष ज्या दिशेनं गेले गड्या ती दिशा योग्य असते. विठ्ठल योग्य दिशेनं निघालेला झालेला जो प्रवास आहे तो फार वंदनीय असतो महाराज. ऐका, योग्य दिशेनं तुम्ही एक जरी पाऊल टाकलं तरी वाया जात नाही, आणि चुकीच्या दिशेने शुद्ध ध्यायापर्यंत गेलात तरी ध्येय प्राप्ती सुद्धा निष्फल आहे. म्हणजे शुद्ध ध्यायाच्या दिशेनं झालेला प्रवास पूर्ण झाला तरी निष्फल आहे, आणि इष्ट ध्यायाच्या दिशेने एक पाऊल टाकला तरी सुद्धा वंदनीय आहे. चांगल्या मार्गाने निघाल्यानंतर यांति सत्प्रवृत्त शास्त्र असं सांगतं, जर तुम्ही सत्प्रवृत्तीने निघालात सत्मार्गाने निघालात मृगयादपि सहायताम, तुम्हाला मृग सुद्धा सहाय्य करतील. पण अपंथानाम तू गच्छताम, जर अपंथाने निघाला तर सहोदरोपी विमुच्यते, सख्खा भाऊ सुद्धा सोडून जा. कोणाला गेला बरं सख्खा भाऊ सोडून? रावणाला गेला, गेला की नाही? आणि माकडाने मदत कोणाला केली? प्रभूंना. म्हणजे प्रभूला माकड मदत करतायत आणि रावणाला सख्खा भाऊ सोडून जात आहे. प्रभूंच्या सोबत सख्खा भाऊ, सख्खाच म्हणेल मी, ते फार भेद करायची गरज नाही. पत्नीला तिथंच ठेवतोय आणि प्रभूंबरोबर असं म्हणतात. मी काही वाचलं नाही पण असं म्हणतात, रावणाने सांगितलं होतं म्हणतात रहस्य जिंकण्याचं प्रभूला. ऐकूय बरं, म्हणजे मी काही पुराव्यानिशी हे सांगत नाही, पण असं म्हटलं रावण, प्रभू तुम्ही का जिंकले माहित आहेत का, मी का हरलो माहित आहे का? प्रभू म्हटले का बरं, तुमचा भाऊ तुमच्यासोबत होता आणि माझा भाऊ माझ्यासोबत नव्हता, एवढाच फरक. खरं असेल अगर खोटं असेल, पण वास्तव खूप छान आहे. विठ्ठल विठ्ठल आपल्याकडे तिकडे जायचं नाही तर भाऊ सुद्धा तुम्हाला बऱ्याच वेळी मी सांगितलं असतं, कारण भाऊ या शब्दामध्ये उभा शब्द आहे, आणि आपल्या पाठीशी जो सतत उभा असतो ना त्याला भाऊ म्हणतात. माणसं भावापासून उगीच दूर घेत जातात. आयुष्यातला सगळ्यात चांगला पार्टनर कोण असेल तर आपला भाऊ असतो. जाऊ द्या, सांगायचं आहे मला काय, चांगल्या मार्गाने निघाल्याच्या नंतर भाऊ सुद्धा आपल्यासोबत असतात. भाऊ सोडून जात नाही, मुलं सोडून जात नाही, नवे नवे प्राणी सुद्धा या ठिकाणी मदत करतायत. चांगल्या मार्गाने टाकलेले पाऊल कधी वाया जाऊ शकत नाही, माणसाचे जाणारच नाहीत, प्राण्यांनी टाकलेले सुद्धा या ठिकाणी वाया गेले नाही. रेडा गेला नव्हता पंढरपूरपर्यंत महाराज, फक्त आळंदीतून निघाला आणि पुण्यात आला. कोणाच्या सोबत? माऊलींच्या सोबत. कुठून आला? आळंदीतून निघाला. तुम्ही दोघं स्वर द्यायची बंद झाला. विठ्ठल विठ्ठल तो आळंदीतून निघाला, पुण्यापर्यंत आला. जाणं नाही झालं त्या घोड्याचं बरं, त्या सोहळ्यातल्या घोड्याचं. रेडा ही या ठिकाणी पैठणमधून निघाला आणि आळे फाट्यापर्यंत चाला. जरा रेडेचं घोड्याचं झालं का घोड? हा हो, देवाचं थोडंफार काही नाही, पण प्राणीच आहेत.
पण या ठिकाणी त्या मार्गाने आलेल्या प्राण्यांनाही वंदन करावं समाजाने. सांगा ना, मंदिर कोणाचं आहे महाराज? त्या मार्गाने आलेल्या रेड्याचं मंदिर आहे, त्या मार्गात आलेल्या झाडाचं मंदिर आहे, त्या मार्गात आलेल्या घोड्याचं पण मंदिर आहे. त्या घोड्याचं पण मंदिर झालं पुण्यामध्ये देह ठेवला त्याने. म्हणजे या मार्गाने आल्याच्या नंतर प्राण्याचंही मंदिर आहे महाराज. प्राण्याचं कशाला? चांगल्या मार्गात आलेल्या शिळेचं पण मंदिर आहे. तुकोबऱ्या ज्या शिळेवर बसले त्या शिळेचं मंदिर झालं. सामान्य मंदिर नाही महाराज, या जगातल्या शक्तिशाली पुरुषाला, या राष्ट्राच्या महान नेत्याला, आदरणीय पंतप्रधानांना येऊन तिथं माथा ठेवावा लागला. ही त्या मार्गातल्या शिळेची आणि तुकोबऱ्यांच्या बसण्याची किंमत. तर चांगल्या मार्गामध्ये आलेल्या शिळेची जर एवढी किंमत असेल तर झालेल्या प्रवासाची किती किंमत असेल. नाही पोहोचला एखादा पंढरीला आणि जरीही त्याने मध्ये देह ठेवला तरी सुद्धा पाठीमागून येणाऱ्यांना त्याचं दर्शन घेऊन पुढे जावं लागतं. ही त्या प्रवासाची किंमत आहे. म्हणून चांगल्या मार्गाने झालेला प्रवास हा फार मूल्यवान असतो, फार मूल्यवान. आणि म्हणून आपल्याला ती दिशा कळली पाहिजे. जर दिशा कळली नाही तर मग दशा झाल्याशिवाय राहत नाही. आपल्या जीवनामध्ये दिशा नसल्यामुळे दशा आहे, बाकी काही नाही. आपली दशा दशा झाली त्याचं कारण एकच आहे, आपली दिशा कुठेतरी चुकते की काय, किंवा आपल्याला दिशा न समजल्यामुळे या गोष्टी आहेत. काय असतं महाराज? ऐका ऐका, प्रवास म्हटलं ना तर वाट असते, रस्ता असतोच. प्रवास वाटेशिवाय होत नाही. आणि वाटेला गाव असतंच. ज्या वाटेला गाव नसतं त्या वाटाची वाट लावावी लागत नाही. वाट म्हटलं की त्या वाटेला गाव असतं. आणि जर वाटेला गाव नसेल तर त्या वाटेची वाट लावावी लागत नाही, ती वाट संपुष्टात येते, ती संपून जाते. त्या वाटेला गाव असतं. तुम्ही आम्ही प्रवास करता करता दिशा कळो अगर न कळो गड्या, पण एका गावात आलो. प्रवास चालू आहे, एका गावात आलो. गावात आल्याच्या नंतर गंमत अशी महाराज, जुना एक चित्रपट होता बघा, एक गाव बारा बनगडी. कोणी ऐकलं असेल, पाहिलं असेल नसेल, मला फक्त त्याच्या नावाशी थोडंसं साधर्म्य आहे. कारण गाव म्हटलं की भानगडी असतात. आणि भानगडी का होतात? गडीच भानावर नसतात.